मुंबईच्या कांदिवली पूर्व इथं भाजपचे नेते अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील संत सज्जन आणि महापुरुष यांच्या अपमान करणाऱ्या महाभकास आघाडीतील सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्याविरोधात जाहीर निषेध करण्यात आला. सुषमा अंधारे यांनी मुळात माफी मागितलेली नाहीये आणि माफी मागितली असेल तर त्याचं प्रायश्चित्त काय? त्यांचे विचार बदललेत का? आणि त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षात कसं ठेवलंय? ज्या तुकारामांचा अपमान करतात, ज्ञानेश्वर माऊलीचा अपमान करतात, संत एकनाथांचा अपमान करतात, हिंदू धर्माची संस्कृतीची अपमान करतात, अशी व्यक्ती स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पक्षात कशी? संजय राऊत असतील किंवा सुषमा अंधारे असतील, या सगळ्यांसकट या सगळ्यांची निंदा करणारा ठराव महाराष्ट्राची विधानसभा संमत करेल हे सुद्धा मी या ठिकाणी सांगू. महाराष्ट्रात पाकिस्तान झिंदाबाद आणि पाकिस्तानचा झेंडा फडकवणाऱ्यांची जीप छाटल्याशिवाय गप्प बसणार नाही असं विधान भाजप आमदार नितेश राणेंनी केलंय. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या वक्तव्यावरून भाजपने आंदोलन केलं. यावेळी नितेश राणे यांनी भुट्टो यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. या भुट्टोच्या कार्टेने जे काय अपशब्द वापरलेले आहेत म्हणून अशा गोष्टी ते असे वक्तव्य एक भारतीय म्हणून आपण कधीही सहन करणार नाही असा संदेश त्या पाकिस्तानपर्यंत पोचला पाहिजे. आणि यापुढे आम्ही चेतावणी देतो, परत आमच्या महाराष्ट्राच्या मातीवरून कोणीही पाकिस्तान जिंदाबाद असो किंवा पाकिस्तानचा झेंडा फडकवला तर त्याची जीभ छाटल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कणकवलीत नितेश राणे आक्रमक झाले, आंदोलन केलं, त्यांनी बिलावल भुट्टोंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. बिलावल भुट्टो यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत नितेश राणे आक्रमक झाले.